मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे आणि पालघरमधल्या शाळांना आज सुट्टी. हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी. पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे आदेश. आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची उसंत, मात्र दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईची तिन्ही मार्गावरची लोकल सेवा सुरळीत. काल पावसामुळे लोकल सेवा खोळंबली होती. पुण्यामध्ये पावसाची विश्रांती. काल झालेल्या जोरदार पावसानंतर पुणेकरांना दिलासा. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचं आवाहन. मुंबईतल्या विविध ठिकाणांवर अधिकाऱ्यांचं विशेष लक्ष. पालिकेच्या नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाते. पालिका आयुक्त भूषण गगराणींनी आढावा घेतला. मुंबईतील सिप्समोर ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यामध्ये एक महिला पडली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. मुंबईतील शिवडीच्या परळ व्हिलेजमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांची तारांबळ. मुंबईतल्या पावसाचा ईव्हीएम मशीनलाही फटका. सहारा एअरपोर्टमधल्या स्ट्रॉंग रूममध्ये पाणी शिरलं, काही ईव्हीएम मशीन्स पाण्याखाली. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट. पुढच्या 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. ऑरेंज अलर्ट जारी. विदर्भातही विजांसह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात पाणी. पुस्तकाच्या रॅकच्या तळाशी पाणी. काही पुस्तकंही भिजली. नाशिकच्या ग्रामीण भागात तुफान पाऊस. येवला, नांदगाव, मनमाडमध्ये पावसाची संततधार सुरू राहणार. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पाऊस. पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात. काढणीला आलेलं सोयाबीन पीक शेतातच खराब होण्याची भीती. नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर. हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान. खोपोलीतील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहातून तरुणी वाहून गेली. तरुणीचा मृतदेह पेपको कंपनीच्या पुलाजवळ सापडला. पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण. मोदींच्या स्वागतासाठी मेट्रो प्रशासनाकडून तयारी पूर्ण. जिल्हा न्यायालय, मेट्रो स्टेशनला आकर्षक फुलांची सजावट. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त आज पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल. दुपारी 3 वाजल्यापासून हे बदल लागू असतील. पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य. एसपी कॉलेजच्या मैदानावर दुरुस्तीचं काम करण्यात आलं. रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सभास्थळाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे आंदोलन करणार. हडपसर मेट्रोसाठी मोदींच्या सभास्थळी आंदोलन. हडपसर मेट्रोसाठी मनसे आक्रमक. सोलापूरमधील होडगी रोड विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करणार. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विमानतळावरच्या तयारीची पाहणी. भिडेवाड्यासंदर्भात 20 वर्ष लढा सुरू होता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भिडेवाड्याचा कार्यारंभ होणार. भुजबळांची माहिती. भिडेवाड्यामध्ये जाऊन पाहणी करणार असल्याचीही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य महाराष्ट्र दौऱ्यावर. आजपासून 3 दिवस बैठका घेणार. परिवर्तन महाशक्तीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह 6 पक्षांचे पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर. अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. अमित शहांसोबत महायुतीची बैठक. तिढा असलेल्या जागांवर 2 दिवसात तोडगा काढण्याच्या अमित शहांच्या सूचना. आमचं सरकार येताच 370 हटवलं, राम मंदिर बांधलं, सीएए कायदाही आणला. तुम्ही कितीही विरोध करा, वक्फ बोर्डाचा कायदा आणणार, अमित शहांचं वक्तव्य. ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा. अमित शहांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र दिला.
कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ही चिन्ह एकच मानून काम करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? पश्चिम महाराष्ट्रात यश मिळवलं तर विजय सहज होऊ शकतो, अमित शहांना विश्वास. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहा मुंबईमध्ये येणार. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक. विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीत बैठक होणार. छत्रपती संभाजीनगरमधील शहांसोबतच्या बैठकीत जागा वाटपाबाबत तत्वतः चर्चा झाल्याची माहिती. अजूनही 90 विधानसभा मतदारसंघांबाबत महायुतीमध्ये तिढाव. याबाबत चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर. राज्यभरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेणार. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा महत्वाचा दौरा. आदित्य ठाकरे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड भागामध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा. 2019 कर्जत जामखेडमधल्या जनतेनं निवडून दिलं, आताही केवळ लीड वाढवायचंय, विजय तर होणारच. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विश्वास. नाशिकच्या देवळालीमध्ये जयंत पाटलांनी इच्छुक उमेदवारांची ओळख परेड घेतली. इच्छुकांची भाऊगर्दी, स्टेजवर बोलवून कार्यकर्त्यांना अभिवादन करायला लावलं. भंडाऱ्यामध्ये ठाकरे गटातील 5 पदाधिकाऱ्यांच्या उचलबांगडीनंतर अंतर्गत कलह. बाजू न ऐकता केलेली कारवाई चुकीची. विधानसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसेल. निलंबित जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे यांचा पक्ष नेतृत्वाला इशारा. राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो, विमा अनुदान उशिरा मिळो, अपशब्द कृषी मंत्र्यालाच ऐकावे लागतात, त्यामुळे रोज रात्री उसक्या लागतात, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. सत्ता सामान्य माणसाला यातना देण्यासाठी कशी वापरायची हे परळीत दिसतं. आमच्या नावावर निवडून आले आणि सत्तेत जाऊन भाजपसोबत बसले, लोकांची एक प्रकारे फसवणूक केली. शरद पवारांची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.